स्वाती दर्शन वर्तक राणा विरार वर्तक वॉर्ड। आज आपण इथे पाहणार आहोत मिक्स डाळींच्या पौष्टिक गावरान वड्या। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। शेवग्याचा पाला पाव वाटी, खाबऱ्याचा पाला पाव वाटी, ओला नारळ अर्धी वाटी, कोथिंबीर एक वाटी, चणा डाळ एक वाटी, मूग डाळ पाव वाटी, मसूर डाळ तीन चमचे, उडीद डाळ एक चमचा। ह्या सगळ्या डाळी 5 ते 6 तास भिजवलेल्या आहेत। तांदळाचे पीठ अर्धा चमचा, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून तीळ, एक टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, मीठ हे चवीनुसार घ्यायचं आपल्या, अर्धा चमचा धने पावडर घ्यायचं, एका लिंबूचा रस, तेल सुद्धा आपल्या चवीनुसार घ्यायचं आवडीनुसार घ्यायचं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता यांचे एक चमचा पेस्ट आणि हा अर्धा ग्लास पाणी। चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ ह्या जाडसर आपण मिक्सरला वाटायच्या, एक दोन राऊंड मध्येच वाटायच्या, जास्त बारीक करायचे नाही। आता आपण हे डाळींचं जाडं मुरडं मिश्रण करून घेतलेलं आहे। हे बघा, आपण ह्याच्या एका भांड्यातले काढूया सगळं मिश्रण। त्यानंतर हा शेगवाचा पाला, खापऱ्याचा पाला सगळा ह्याच्यात मिक्स करूया। नारळ हे शेगवाच्या पाल्यात सुद्धा जीवनसत्व असते, खापऱ्याच्या पाल्यात सुद्धा जीवनसत्व असते। त्यानंतर हे तांदळाचं पीठ, कोथिंबीर सगळं आपण हे पूर्ण सगळं गरम मसाला ह्याच्यात सगळं मिक्स करायचं। हिंग, तीळ, लाल तिखट, हळद, धने पावडर आणि हे आलं लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट, लिंबूचा रस, तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं, जर नाही लागलं तर नाही टाकायचं। मी थोडंसं टाकते, काहींना तेल चालते चालत नाही। आणि हे सगळं मिश्रण थोडस मिक्स करून झालं, पाणी सुद्धा ह्याच्यात फक्त थोडा थोडा टाकत जायचं, जितकं लागेल तेवढं, जाडं जास्त पातळसर पण नाही करायचं। हे काही हाताने मिक्स केलं तरी चालते आणि ज्यांना जसं होईल तसं मिक्स करायचं। आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित। आणि आता एक भांडं घेऊन त्याला आपण हे तेलाचं असं हात फिरवूया, म्हणजे ते मिश्रण त्याला चिकटणार नाही आपल्या या भांड्याला। त्यानंतर हे आपण मिश्रण सगळं ह्याच्यात ओतूया। ह्या वड्यांसाठी तेल जास्त लागत नाही, त्यामुळे खूपच सुंदर वाटते हे खाण्यासाठी आणि मोठ्यांना सुद्धा देण्यासाठी छानच आहेत ह्या वड्या। ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपल्या जसं लागेल तसंच घ्यायचं, आधीच जास्त पाणी टाकायची नाही, करायची नाही, कारण जास्त पाणी असलं की त्या व्यवस्थित कुरकुरीत होत नाही। नंतर हे मिश्रण आपलं आता काढून झालेलं आहे। मग आपण आता एक हा कुकर आहे, या कुकरमध्ये थोडस असं पाणी टाकूया, कुकरमध्ये वाफून घ्यायचे आहेत हे वडे आपण। आणि हा पाणी टाकलं ह्याच्यात हे स्टँड टाकूया, जेणेकरून आपलं व्यवस्थित वाफून होतील वड्या। हा डब्बा आपण ह्या स्टँडवर ठेवायचा। त्यानंतर हे झाकण आपण बंद करू आणि गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या घेऊन वाफून घ्यायचं हे आपण। आता आपण गॅस चालू करूया आणि मीडियम हीटवर किंवा फास्ट हीटवर आपण
हा चार ते पांच ते सहा शिट्या घेऊन हे वाफून घेऊया वड्या। ह्या वड्या थोरा मोठ्यांना खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात आणि ह्याच्यामध्ये पौष्टिक प्रथिने असतात कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचे डाळी असतात आणि ह्या डाळीमुळे लहान मुलं जर एखादे डाळ खात नसेल तर त्यांना हे खूपच उपयुक्त आहे। आजारी व्यक्तीला त्यांना सुद्धा छान आहे आणि ह्या प्रवासात नेण्यासाठी सुद्धा छान वड्या आहेत। म्हणजे इतक्या पौष्टिक आणि सुंदर होतात की त्याची चव ही वेगळीच असते। कोणाला तिखट नसतील तर त्याच्यात मिरच्या पण आपण नाही टाकल्या तरी चालतील लहान मुलांसाठी असं असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एवढी डाळींमध्ये जी प्रथिनं असतात आणि हे शेगवाचा पाला खापऱ्याचा पाला म्हणा ती प्रथिनं आपण एखादं औषध घेऊन सुद्धा आपल्याला मिळत नाही, त्यामुळे हे वड्या खूपच उपयुक्त असतात। आणि आता आपण ह्या वड्या होईपर्यंत थांबूया, थोड्या वेळ वाट बघूया। आता आपले पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत, आपलं हे झालेलं आहे, त्यामुळे बघूया आपण। हे बघा हे चिटकत नाही म्हणजे आपल्या ह्या वड्या आहेत। आपण ह्या आता कापून घेऊया आणि जरी आपल्याला अशाही खायच्या असतील तरी आपण अशाही खाऊ शकतात, नाही तळल्या फ्राय केल्या तरी चालतील। आता आपलं हे थंड झालेलं आहे वड्या, त्यामुळे आपण ह्याच्या वड्या काढून घेऊया। आपण आता वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि हा इथे पॅन पण बाजूला गरम करत ठेवलेला आहे। हे छान आपण अशा खरचूस भाजून घेऊया, तळून घेऊया। अशाही हे वडे छान सुंदर लागतात, कच्चं खाल्लं तरी कारण हे वाफवलेले असतात। मीडियम आचेवर आपण खरचूस भाजून घेऊया, जास्त हाय फ्लेम ठेवली तर त्या बाजूचा कडा पूर्ण करपून जातो, त्यामुळे मध्यम आचेवर आपण हा छान खरबूस भाजून घेऊया। आता आपल्या ह्या वड्या छान पैकी ब्राऊन कलरवर मस्त खरबूस भाजून झालेले आहेत, तळलेले आहेत, त्यामुळे आता हे आपण छान पैकी सर्व करूया। मिक्स डाळींच्या पौष्टिक गावरानवडे। नमस्कार, आपण सात्विक अमृत ज्यूस बघूया आता इथे, आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी सांगते आता तुम्हाला दाखवते। पाच आवळे घेऊया, 17 ते 18 पाने तुळशीची, 10 ते 12 पाने पुदिना, 2 चमचे साखर, चिमूटभर सब्जेक्ट बी, सब्जेक्टचे बी असते हा हे, 1 इंच आल्याचा तुकडा, चिमूटभर हळद, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1 चमचा मध, 1/2 लिंबूचा रस, 1/2 चमचा सैंधव मीठ आणि 1 ग्लास पाणी। हे सगळं आता साहित्य आपण धुवून घेऊन आणि आवळ्याचे बारीक तुकडे केले आहेत, आल्याचे पण बारीक तुकडे केले आहेत आणि हे पण छोटे छोटी पानं आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आपण। ह्याच्यात पाणी टाकूया आणि मिक्सरला वाटून घेऊया आपण। हे वाटलेलं सगळं वाटण सगळं ज्यूसच आपण हे काढून घेऊया आता व्यवस्थित। हे आता आवळा पुदिना तुळस आणि आलं ह्याचं मिक्स आपण ज्यूस हा बनवून आता ह्याच्यात हे साहित्य सगळं मिक्स करूया साखर वगैरे। प्रथम आपण साखर टाकूया, त्यानंतर लिंबूचा रस टाकूया, त्यानंतर मध टाकूया, मध, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, सैंधव मीठ आणि हळद, त्यानंतर हे सब्जाचं बी टाकूया आणि हा ज्यूस असा छान ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया आपण। आता आपला हा सात्विक अमृत ज्यूस तयार आहे। धन्यवाद।